नमस्कार, महान्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. 8 मार्च हा महिला दिन सर्वत्र साजरा केला जातो. याचं औचित्य साधून महान्यूज लाईव्हने तिचा सन्मान हा पुरस्कार जाहीर केला आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील अनेक महिलांना महान्यूज लाईव्ह महिला रत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे. आपण हा न्यूज पोहोचलो आहोत राजारामपुरीच्या नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे मॅडम यांच्याकडे. नमस्कार मॅडम, आपलं महान्यूज लाईव्ह मध्ये स्वागत आहे. नमस्ते मॅडम, तुम्हाला महान्यूज लाईव्हचा महिला रत्न हा पुरस्कार मिळतोय काय सांगाल? फार आनंद होतोय. या निमित्तानं मी सर्वप्रथम महान्यूज लाईव्हचे आभारी आहे की आपण महिलांना, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या वेगवेगळ्या कामाबद्दल खरं तर एक त्यांच्या कार्याची पोचपावती देत आहेत आणि त्यांच्या पाठीवर दिलेली ही थाप आहे शाबासकीची. आणि ह्यातूनच सर्व महिलांना प्रोत्साहन मिळणार आहे पुढच्या त्यांच्या कार्यासाठी. एक मोठं काम आपण करत आहे आणि त्याबद्दल मी तुमची आभारी तर आहेच आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. मॅडम, तुम्ही एक बँकर पासून तुमची सुरुवात केला होता. हो. आज तुम्ही एक नगरसेविका आहे. हो. हा पूर्ण प्रवास मॅम कसा होता? यामध्ये काही चढ उतार आले असतील, काही खडतर प्रवास तुम्ही झाला, त्या पूर्ण प्रवासाबद्दल, जर्नीबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर एक मध्यमवर्गीय कुटुंबातून एक नगरसेविका होण्यापर्यंतचा आत्तापर्यंतचा काळ हा खरंच खरोखर फार वेगळा होता. हे नगरसेवक पद माझ्या आयुष्यातलं एक फार मोठं बदल घडवून आणणार होतं. मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आले, एक चांगले संस्कार आई वडिलांनी दिले, माणुसकी, प्रामाणिकपणा ह्याची शिकवणही दिली आणि त्याचबरोबर एक सामाजिक घटक म्हणून, नागरिक म्हणून काय जबाबदाऱ्या आहेत किंवा अन्यायाविरुद्ध कुठेही आम्ही होऊ देत आपण आवाज उठवला पाहिजे ह्याची शिकवणही त्यांनी दिलीच. लग्न झाल्यानंतर श्री महेश उत्तुरे यांच्याशी माझं लग्न झालं. माहेर प्रमाणेच सासरही फार मला चांगलं मिळालं, म्हणजे माहेर आहे असंच मला या ठिकाणी वाटतं. हे खरं तर या एका महिलेसाठी फार मोठी गोष्ट असते, म्हणजे सासरचा सपोर्ट मिळणं. आई वडिलांनी जशी शिकवण दिली त्याचप्रमाणे माझे सासरे असू देत किंवा सासूबाई असू देत, त्यांनी फार मोठं मार्गदर्शन तर केलंच आणि त्यांचा फार मोठा सपोर्ट मला मिळाला. त्यांचं, माझे सासऱ्यांचं सामाजिक कार्य ह्याचंच त्यांच्या मार्गदर्शनातूनच मी खरं तर ह्या राजकीय क्षेत्रामध्ये पाय टाकलेला आहे. करिअरची सुरुवात करताना बँकिंग क्षेत्रामध्ये आणि तसंच ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मी ॲडमिनचं काम सांभाळत होते आणि त्यातच जून 2015 साली आमचं लग्न झालं श्री महेश उत्तुरे यांच्या. सामाजिक कार्याची फारशी ओळख मला नव्हती. मनमिळाव, त्यांचा मनमिळाव स्वभाव कळत गेला. अवघ्या दीड महिन्यातच कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेविकेसाठीचे, नगरसेवकांसाठीचे लॉट्स पडले. OBC महिला असा राखीव आपला प्रभाग झाला. एक किस्सा या निमित्तानं सांगते. लग्नानंतर 1.5 महिन्यातच लॉट्स पडले आणि आमची चर्चा चालू होती. माझ्या मिस्टरांचं राजकीय म्हणण्यापेक्षा राजकारणात ते होते, त्यांचा सहभाग असायचा. विद्यार्थी सेनेपासून ते कार्यरत आहेत पण एक मोठं सामाजिक कार्य ते करतात. कुठलेही शैक्षणिक उपक्रम असू देत, विद्यार्थ्यांना मदत असू देत किंवा गरजूंना कुठलीही मदत असू देत, कुणालाही आरोग्यासाठी मदत करायची, म्हणजे आरोग्याचे काही प्रश्न असतील किंवा अडचणी असतील तर त्या त्यांनी सोडवलेल्या आहेत. खेळाडूंसाठी उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत. तर आम्ही बसलो, एक दिवशी असंच बसलो होतो तर लॉट्स पडलेत महिला आणि आपण इलेक्शन लढूयात असा विचार त्यांनी सांगितला. खरं तर ह्यांचं काम बघून भागातूनच एक चर्चा झाली होती की बाबा नाही, महेश आता लग्न पण झाले, OBC तर तुमचं जैन ह्याला मिळालेलंच आहे तर आपण इलेक्शन लढूया. मी यांना म्हटलं, मी नाही तर तुम्ही सुद्धा इलेक्शनमध्ये राजकारणात पडायचं नाही, कारण समाजामध्ये राजकारण म्हणून एक अजूनही तेवढं फ्रीली महिलांना फ्रीडम तेवढं नाही आहे. म्हणजे एक नामधारी पदाधिकारी म्हणून बऱ्याच ठिकाणी अजून महिला वावरतात. तर आणि एक समाजात अजूनही राजकारण म्हणजे तेवढं फारसं लोकांना ते पटत नाही की बाबा आपण राजकारणात पडतोय किंवा हे क्षेत्र एक प्रोफेशन म्हणून किंवा एक सामाजिक कार्यासाठी म्हणून आपण निवडावं, एवढं लोकांची मेंटॅलिटी अजूनही नाही आहे. लोकांना असं वाटतं की राजकारण म्हणजे भ्रष्टाचार म्हणा किंवा उगीच मोठ्या मोठ्या गोष्टी बोलणं किंवा नुसतं आश्वासनं देणं, हेच चित्र समाजापुढे आहे. ॲक्च्युली असं काही नाही आहे.
पण त्यावेळी मी मिस्टरांना म्हटलं की आपण राजकारणात पडायचं नाही, मी नव्हे तर तुम्हीही पडायचं नाही आहे, आणि हा विचार मनातून काढून टाका, आपलं नुकतंच लग्न झालंय, आपल्याला बराच संसार कराय, पुढे अजून संसार करायचा आहे. पण त्यांनी मला त्यावेळी आपल्या प्रभागासाठी जे काही विकासाची गरज होती किंवा राजकारणामध्ये एका चांगल्या प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीची गरज होती, त्यांनी ती मला पटवून दिली. आणि मलाही थोडीफार सामाजिक कार्याची तशी आवड आहे आणि माझा अजूनही पुढे तसा मानस आहे. आपले काही समाजासाठी आपण ऋणी आहोत तर त्यासाठी काही करण्याची माझी इच्छा आहे. ही जाणीव त्यांनी करून दिल्यानंतर मला ठीक आहे बाबा, मी म्हटलं करू आपण एखादा प्रयत्न करायला काही हरकत नाही, आणि आपल्याकडून एखाद्या समाजासाठी एखादं कार्य चांगलं होत असेल तर का करू नये, हा विचार मी मनात धरला आणि आम्ही राजकारणात उतरलो. राजकारणात उतरताना बरेच कॉम्पिटिटर्सही आले, त्याचमध्ये मला आम्ही कुठल्याही म्हणजे विरोधकाचं काम काय किंवा विरोधाला विरोध करायचा हे कधीही आम्ही बघितलं नाही. माझे सासरे विकास मंच राजारामपुरी विकास मंचाच्या माध्यमातून बरीच सामाजिक कार्य त्यांनी केलेली आहेत, माझ्या पतींचंही मोठं कार्य आहे, तर त्यांनी मला बराच सपोर्ट केला. आणि मला फारसा राजकारणातला अभ्यास नव्हता, माझ्या पतींनी मला एक काय म्हणतो आपण, ते माझे राजकारणातले गुरु आहेत असं मी मानते, तर त्यांनी मला बरंच काही शिकवलं. आणि माझ्या सासऱ्यांनी एक काम करण्याची पद्धत किंवा अजून मी लग्न झालं, नवीनच लग्न झालेलं, त्यामुळे कुटुंब तर नवीन होतंच, शिवाय प्रभागही नवीन होता. कुटुंबातल्या माणसांची अजून माझी तेवढी फारशी ओळख झाली नव्हती, तर प्रभागला आमची गोष्ट होती. लोकांपर्यंत आम्ही पोचलो, लोकांना प्रचार म्हणजे एक राजकीय प्रचार न करता एक राजारामपुरीचा कायापलट करायचा आहे किंवा विकास साधायचा आहे आणि त्यासाठी काय बदल हवाय हे आम्ही पहिल्यांदा जाणलं आणि हे आमचे विचार आम्ही लोकांपर्यंत पोचवले. आणि खरोखरच पूर्वी एक चित्र होतं की राजकारणात ओबीसी महिला पडले ना तर बाबा घरातली कोणीही व्यक्ती असू दे, मग त्याला अभ्यास असो किंवा नसो, शिक्षित असो किंवा अशिक्षित असो, तिला उभं करायचं आणि तिच्या पाठीमागे तिच्या पतींनी किंवा सासऱ्यांनी भावानी काम सांभाळायचं अशी एक पूर्वीपासूनची प्रथा होती. तर ती आपल्याला बंद पाडायची होती आणि ती आपल्याला म्हणजे त्याला मोडीत काढायचं होतं. तर माझ्या कुठेतरी करिअरमधला ॲडमिनचा एखादा म्हणजे थोडाफार अनुभव आणि प्रशासनाची थोडीफार माहिती याच्यामुळे एक काम करायला सोपं गेलं. आणि लोकांना हे समजावून सांगितलं की नुसतं नामधारी नगरसेविका नको आहेत, तर खरोखरच मला पुढे येऊन काम करायचं आहे आणि मी करेन हे मी लोकांना माझा एक विश्वास दिला आणि माझ्या लोक माझ्यावरती लोकांनी विश्वासही टाकला आणि आम्ही इलेक्शन जिंकलो. त्यापुढचं खरं तर कार्य अनुभव कमी होता, शून्य अनुभव आणि पण काम करण्याची आवड, यामुळे मी लोकांची मतं जाणून घेतली, गरज काही बघून घेतलं. सामाजिक कामामध्ये शैक्षणिक उपक्रम राबवले, इथून पुढेही आपण राबवणार आहोतच, शिवाय आरोग्यविषयक कार्यक्रम आपण राबवलेले आहेत. नगरसेवक हा फक्त नगरसेवक म्हणून न मिरवता समाजासाठी करमणूक, समाजाचा म्हणजे जे काही आरोग्यविषयक अडचणी आहेत त्या दूर करणं गरजेचं असतं, शैक्षणिक उपक्रम किंवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे, असे बरेच उपक्रम असतात जे आपण राबवले पाहिजेत. आणि त्यात आपण काम करत गेलो. त्यातच थोड्याच दिवसात मला मुलगी झाली आम्हाला. तर एक आई आणि एक नगरसेविका, एक पत्नी आणि एक मुलगी असा रोल सांभाळत जावं लागलं. मी जसं बोलला की ऍडमिन पदावर काम केल्यानंतरचा अनुभव व प्रशासनाचा असलेली तुमचा थोडीफार नॉलेज, यामध्ये तुम्ही नगरसेविका पद हे चांगल्या प्रकारे सांभाळतात. मॅम, तुमच्या काही असे प्लान्स आहेत का की राजारामपुरीमध्ये ते एक नवीन वेगळ्या पद्धतीचं काहीतर मॉडर्न राजारामपुरी किंवा असं काहीतर तुमचे प्लान्स आहेत का, ते सांगू शकाल का? या निमित्तानं मला सांगायला आवडेल की माझ्या कामाची पोचपावती म्हणून माझे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आमदार, संपर्क प्रमुख आणि शहर प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख सर्वच पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर एक विश्वास टाकला आणि त्याची माझ्या कामाची पोचपावती म्हणून सलग तिसऱ्यांदा मला स्थायी समितीचं सदस्यत्व मिळालं. त्यांची मी खरंच ह्या निमित्तानं मी त्यांचे आभार मानते.
आणि ह्या स्थायी समितीचे सदस्य असल्यामुळे आपल्याला हा फायदा झाला की बजेट, महापालिकेचं बजेट सादर करणं किंवा बजेट मधले सर्व खाती, जमा खर्च याची माहिती मिळाली, भांडवली महसुली काय यातला फरक कळाला, आणि त्याच्या जोरावरती प्रभागासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम आपण केलेलं आहे, एक प्रामाणिक प्रयत्न आपण केलेला आहे. आणि ह्याच जोरावरती इथून पुढे राजाराम महाराजांनी राजारामपुरी वसवली तेव्हा भविष्याचा विचार करून बसवली होती. एक आदर्श एक आपला प्रभाग आहे, राजाराम महाराजांनी आपल्याला एक मोठं गिफ्ट दिलेलं आहे की कुठेही कुठल्याही तुम्ही शहरात बघायला गेला तर एक मेन रोड, बस रूट आणि भंगीबोळ इतकी सुंदर रचना कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही जी राजारामपुरीमध्ये मिळते. तर हा एक मला वाटतं की मी माझंच भाग्य आहे की मला हा प्रभाग मिळाला आणि अशा प्रभागात मला काम करण्याची संधी मिळाली. तर ह्या प्रभागामध्ये महाराजांनी जी वसवलेली जी वस्ती आहे आणि ज्यासाठी म्हणजे जो हेतू होता की बाबा खरोखरच नागरिकांना सगळ्या सुविधा मिळाव्यात किंवा एक आदर्श सिटी शहर बनावं यासाठी ते त्यांनी जे प्रयत्न केले ते खरोखरच खूप चांगले होते आणि ते पुढे असेच राहतील. म्हणजे भंगी पॅसेज जो आपण म्हणतो, बोळ म्हणतो किंवा गल्ली म्हणतो, त्याचा गल्लीचा काय उपयोग आहे आणि भंगी पॅसेजचा काय उपयोग आहे हे खरोखर आपण जाणून घेऊन त्यातून काम करण्याची गरज आहे आणि आम्ही ते करतो आहोत. सर्व आता भागामध्ये आपण 25-30 वर्ष झालं, बरेच रस्ते रखडले होते, बोळ झालेले नव्हते, तर एक आदर्श राजारामपुरी बनवण्याचा मानस आहे. त्यासाठी अंडरग्राऊंड आपण ड्रेनेज असेल किंवा पाईपलाईन्स आपण करतो आहोत. पूर्वीच्या काळी म्हणजे बरे आता जेव्हा राजारामपुरी वसवली गेली त्याला आता बरेच वर्ष झाली, तेव्हाची राजारामपुरी आणि आत्ताची राजारामपुरी यामध्ये बराच फरक आहे. एका कुटुंबाच्या इथे 10-10 कुटुंब आले, म्हणजे छोटं बैठं घर आणि आता मोठ्या बिल्डिंग झाल्या, त्यामुळे जरा ड्रेनेज आणि पाईपलाईनची कपॅसिटी कमी पडते आहे. तर ते आपल्याला बदलायचं आहे, अमृत योजनेतून आपण तेही काम आता करतोच आहोत. शिवाय राजारामपुरीमध्ये पूर्वी आता बरेच वर्ष कचरा आणि पाणी ह्यावरच काम करत राहायचे आणि तेही निश्चय सुटायचे नाही, तर तेही आपण सोडत आहोत. प्रभागामध्ये कामगार वाढवण्याची गरज आहे. रेसिडेन्शियलचा कमर्शियल भाग झाल्यामुळे थोडाफार अजून प्रशासनाकडून कामगारांची संख्या तेवढी फारशी मिळाली नाही, तर ती आपण योजना म्हणजे त्यावरती आपण उपाय करतो आहोत. शिवाय आरोग्य म्हणजे नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन किंवा त्यांच्यासाठी काही कार्यक्रम आपण राबवत आहोत, शैक्षणिक उपक्रम आपण राबवत आहोत. रस्ते आणि जवळजवळ 80% रस्ते आपण पूर्ण केलेले आहेत राजारामपुरीमधले. पहिल्या टर्ममध्ये पहिल्या 2.5 वर्षात एवढे सगळे रस्ते करणं खरंच तेवढं सोपं नसतं, पण माझ्या पदाधिकाऱ्यांची माझ्या आमदारांनी मला जे सहकार्य केलं त्यातून हे शक्य झालेलं आहे. कारण ऐच्छिक निधी जवळपास 6-7 लाख रुपयेच मिळतो पालिकेतून आणि इतर थोडेफार निधी जवळजवळ 20-25 लाखाच्या वरती निधी अजिबातच मिळत नाही, 15-20 लाखाच्या वरती तर नाहीच नाही मिळत. तर आपल्या या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आपल्याला तो फायदा झाला आणि आपण निधी भरपूर आणलेला आहे. राजारामपुरीमध्ये एक वॉकिंग ट्रॅक करायची माझा मानस आहे आणि जेणेकरून वयस्कर लोकांना तिथे थोडंफार व्यायामासाठी सोय होईल किंवा मुलांसाठी बगीचे करायचे आहेत. बगीचा आपल्या ह्या भागामध्ये बगीचे नाही, तो करण्याचा मानस आहे. आणि खेळाडूंसाठी एक ग्राउंड तयार करायचं आहे किंवा कुठले अजून बाकीचे जे खेळ आपण फारसे खेळले जात नाहीत ते खेळ पुढे आणायचे आहेत किंवा खेळाडूंना एक प्रोत्साहनपर काही कार्यक्रम राबवायचे आहेत आपल्याला. तुम्ही अजूनपर्यंत राजारामपुरी डेव्हलप केलीच आहे, मॅम भविष्यामध्ये तुमचे काही असे प्लॅन्स आहेत का किंवा महिलांच्या रोजगारीसाठी तुम्ही काही करणार आहात? नक्कीच. खरं तर हा मी पहिला मुद्दा सांगणार होते तुम्हाला की महिलांचं सक्षमीकरण करणं फारच गरजेचं आहे. आणि माझा असा मानस आहे की आता हे व्यापारी संकुल जे आपण राजारामपुरीमध्ये बघतोय त्याच माध्यमातून म्हणा किंवा राजारामपुरीतल्या महिलांसाठी एक गारमेंट पार्क करण्याची इच्छा आहे आणि घर बसल्या म्हणजे घर सांभाळून काहीतरी छोटे मोठे उद्योग करून भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा माझा मानस आहे आणि ते आपण लवकरात लवकर करू. किंवा इतरही अजून बरेच उद्योग आहेत किंवा शासनाच्या बऱ्याच योजना आहेत त्या महिलांपर्यंत पोचवायच्या आहेत आणि त्या माध्यमातून त्यांना पुढे न्यायचं आहे आणि त्यांचा विकास साधण्याचा माझा मानस आहे.
त्याचबरोबर महिलांच्या आरोग्यविषयक कार्यक्रमही आपल्याला घ्यायचा आहे. पुढे आपण लवकरच आपण एक आरोग्यावरती एक महाशिबिर आयोजित केलेलं करणार आहोत. लवकरात लवकर तेही आपण राबवू. शिवाय एक आदर्श राजारामपुरी असं एक चित्र आमच्या समोर आहे आणि ते दिलेलं म्हणजे मी निवडणुकीच्या काळामध्ये नागरिकांना जो शब्द दिला होता तो ह्या 5 वर्षामध्ये मी पूर्ण करून दाखवणार आहे. एक आदर्श राजारामपुरी मला बनवायची आहे. दरवर्षी आपण विद्यार्थ्यांसाठीही काही किंवा लहान मुलांसाठी आपण बरेच उपक्रम घेतो. शंभूराजे मर्दानी खेळ यांचं आपण एक शिबिर आयोजित करतो दरवर्षी मे महिन्यामध्ये, ज्यामध्ये शिवकालीन युद्धकला, पारंपरिक जे आपले खेळ आहेत जसं लाठीकाठी, घोडेस्वारी, परत नेमबाजी, असे बरेच खेळ आहेत जे आपण प्रशिक्षण आपण आयोजित करतो आणि ते दरवर्षीच करतो. त्यातून बरेच विद्यार्थी आत्तापर्यंत नवीन नवीन खेळ शिकलेले आहेत आणि पुढे गेलेले आहेत. शैक्षणिक उपक्रमही अजून राबवणार आहोत. ओपन जिमची एक संकल्पना आहे, ती आपण 9 नंबर ग्राउंडवरती लवकरच पूर्ण करणार आहोत आणि एक वॉकिंग ट्रॅकही तिथे करणार आहोत. राजारामपुरी जे व्यापारी संकुल आहे त्याच्याच धर्तीवरती इथल्या स्थानिक महिलांना आपल्याला रोजगार निर्मिती करून द्यायची आहे आणि घर सांभाळून 8 ते 10 हजार रुपये कमीत कमी त्या मिळवतील ह्यासाठी आपण काही उपक्रम राबवणार आहोत. आणि तसेच आपल्या मॅडम वैशाली क्षीरसागर मॅडम एक ताराणी गारमेंट सांभाळतात, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्याच्याच माध्यमातून आपण राजारामपुरीतही एक गारमेंट पार्क बनवणार आहोत. तुम्ही जसं ज्याप्रमाणे म्हटला की राजारामपुरी रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल होत आहे आणि राजारामपुरीतला काही व्यापारी आहेत त्यांच्याकडून म्हणजे महिलांसाठी काही रोजगार उपलब्ध व्हावा व त्याकडून तुम्ही एक गारमेंट पार्क निर्मित करत आहात, त्या संदर्भात थोडंफार आम्हाला सांगू शकाल? हां, आपले शिवसेनेचे आमदार माननीय राजाजी शिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी ताराराणी गारमेंट पार्कचं चालू केलेलं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्याचबरोबरीने आपण एक गारमेंट पार्क राजारामपुरीमध्येही चालू करत आहोत आणि ह्याचा फायदा आपल्याला राजारामपुरीतील गारमेंट म्हणजे व्यापारी जे संकुल आहे, इथले जे दुकान आहेत, शॉप्स आहेत कपड्यांचे, तर तिकडे आपण मार्केटिंग करून तिथे रोजगार निर्मिती महिलांना होऊ शकते असं आपलं मानस आहे. हा जो उपक्रम आहे तो नक्कीच पुढे जाईल म्हणजे यामुळे ज्या महिला आहेत, ज्या स्थानिक महिला आहेत, त्यांना एक रोजगारही मिळेल व त्यांना 8-10 हजार रुपयाची तुमच्याकडून एक मदतही होईल या असं मी समजतो. मॅडम, तुम्हाला महान्यूज लाईव्हचा महिला रत्न हा पुरस्कार मिळतो याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मीही महान्यूज लाईव्हचे आभारी आहे आणि तुमच्या पुढच्या इथून पुढच्या कामासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महेश उत्तम मुत्तुरे. मी केलेल्या सामाजिक कामाची पोच पावती म्हणून जनतेनं की माझ्या मिसेसला विद्यमान 2015 इलेक्शनमध्ये नगरसेविका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आज जो माझ्या पत्नीला महान्यूज चॅनलकडून जो महिलांचा समीकरणाचा जो पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल मी महान्यूज चॅनलचे आभारी आहे. त्याचप्रमाणे महान्यूज चॅनलने ज्या पद्धतीने महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी व त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून त्यांना व्यासपीठ निर्माण करून देत आहे, त्या व्यासपीठात त्यांचा मान सन्मान करत आहे, त्याबद्दल मी महान्यूज चॅनलचे अभिनंदन करतो आणि ज्या पुरस्कार सरांना मिळाला त्यांचेही अभिनंदन करतो.